नमस्कार, मी अजित पाटील. युवा राज्य म्युच्युअल मध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव माझ सरपंच मध्ये आज आपण आहोत अर्धापूर तालुक्यातील कामठ्यामध्ये. या ठिकाणी अलमंत्र या ठिकाणचं नेतृत्व आहे ते गुरुद्वारा बोलाचे माझे संचालक आणि सदस्य, तसेच या नगरीचे उपसरपंच रणजितसिंग कामठेकर आपल्यासोबत उपस्थित आहे. तसेच या कामठा नगरीच्या प्रथम नागरिक आणि सरपंच म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं तसे तो दुर्गा विश्वनाथ दासे यांचे प्रतिनिधी म्हणून विश्वनाथ दासे हे आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत. सर्वात प्रथम आपण विश्वनाथ दासे यांच्याकडे जाऊया. सरपंच म्हणून जे प्रतिनिधी आहेत त्याच्यानंतर आपण उपसरपंचाकडे जाऊया. प्रथमतः त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी 10 वर्ष या ठिकाणी विरोधी पक्ष सत्ता होती त्या काळामध्ये कुठल्या एक पक्ष एक त्यांचा एक दावा आहे की या ठिकाणी थोड्या प्रमाणात विकासाची कामं झाली नाहीये. त्यांना काळामध्ये त्यांच्या माध्यमातून विकासाची कामं होतील कशातून होतील हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. प्रथमतः आपण जातोय सरपंच यांच्याकडे. पहिलंच सांगा म्हणलं की मी या ठिकाणी कामठा जनतेचे कामठा ग्रामस्थांच्या सर्व जनतेचे सर्वप्रथम कामठा ग्रामपंचायतच्या या मागील निवडणुकीमध्ये परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी 13 पैकी 9 जागा हे आमच्या पॅनलला आदरणीय सरदार रणजितसिंगजी कामठेकर यांच्या नेतृत्वामध्ये जो आमचा पॅनल होता त्या पॅनलला 13 पैकी 9 जागा आणि त्याही भरपूर मताधिकाराने कामठा जनतेच्या येथील जनतेने दिल्याबद्दल आम्ही कामठ्याच्या जनतेचे हार्दिक आभार मानतो. आणि मागील कामामध्ये मागील 10 वर्षाच्या काळामध्ये जे काही सत्ताधारी होते त्यांनी रस्ते आणि नाले यांच्यापेक्षा गावाला दुसऱ्या फार गोष्टीने कुठेही आम्हाला दिशा देण्याचं काम त्यांनी केलेलं नाही आणि या दोन गोष्टीच्या बाहेर त्यांनी त्यांचे चौकट विकासाचे गेलेले नाही आणि अनेक अडचणी जेव्हा आम्ही 10 वर्षापासून कामठेकर साहेब या सगळ्या गोष्टी अनुभवत होते आणि कुठंतरी एक चांगला सक्षम पर्याय म्हणून त्यांनी त्या ठिकाणी परिवर्तन ग्रामविकास पॅनल उभा केला आणि आज त्यांच्या माध्यमातून मोठमोठ्या योजना मग त्या पाणी पुरवठ्यासाठी मोठी पाण्याची टाकी असेल गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा घनकचरा व्यवस्थापन असेल या ह्याच्या माध्यमातून मोठे मोठे प्रकल्प आणि विकास म्हणजे केवळ रस्ता आणि नाली एवढंच नसून एक पाटोदा असेल किंवा असे जे काही हिवरे बाजारसारखं गाव आहे कारण कामठा हे गाव शहराच्या जवळ आहे आणि सर्व अर्थाने तो हायवेशी जोडलेला असल्यामुळे कामठा गाव हे भविष्यासाठी चांगलं आदर्श गाव होऊ शकतं आणि त्यासाठी लागणारे सर्व तो प्रयत्न या ठिकाणी सरदार रणजितसिंगजी कामठेकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आमचा निवडून आणलेला पॅनल निश्चित करून कामठा जनतेच्या सर्व जे काही आशा अपेक्षा आहेत त्या निश्चित आम्ही या ठिकाणी पूर्ण करू. यानंतर आपण जातोय उपसरपंच सरदार रणजितसिंग आपल्याकडे. त्यांच्या माध्यमातून विकास होणार आहे ते कशा विकास होईल त्याच्या येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये कुठले कुठले विकासाचे मुद्दे त्यांच्याकडे आहेत हे आपण त्याच्याकडे सविस्तर करून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार, मी रणजितसिंग खंडासिंग कामठेकर उपसरपंच कामठा बुद्रुक तालुका अर्धापूर जिल्हा नागपूर. गेल्या 15 जानेवारीला 2021 कामठा ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या निवडणुका संपन्न झाल्या. या निवडणुकामध्ये कामठा येथील सर्व ग्रामस्थांनी मिळून परिवर्तन पॅनल उभा केला होता. या परिवर्तन पॅनलला जवळपास 65% मतदान कामठा येथील मतदारांनी दिले आणि प्रचंड बहुमताने आमच्या पॅनलला निवडून दिलं. त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे आणि कामठा येथील सर्व मतदारांचे विजयी आभार मानतो. आमच्या समस्या हा तेव्हाही प्रॉब्लेम संपणारे नसतात जोपर्यंत जग चालेल तोपर्यंत हे प्रश्न कायम राहणार आहे. त्यामुळं मागच्या पंचायतनं काहीच केलं नाही असं मी म्हणणार नाही, परंतु ज्या ज्या वेळी ज्या लोकांना लोक निवडून देतात त्यांना ते काम करावंच लागते. तसं त्यांना ज्या पद्धतीचा विचार असेल त्या पद्धतीच्या विचारांनी त्यांनी ते त्यांचं काम केलेलं आहे. परंतु आमचा हा वेगळा एक विचार होता परिवर्तनाचा, तो लोकांनी मान्य केला आणि शेवटच्या टप्प्याला शेवटी राहणाऱ्या माणसाला जो शेतकरी आहे शेतमजूर आहे जो गरीब आहे ज्याला ग्रामपंचायतमध्ये एंट्री मिळाली पाहिजे याच्या कामाला कुणीही लक्ष देत नाही असं कुणीही नाही देवाशिवाय त्याचे काम काय ग्रामपंचायत असं मी समजतो. कारण गावात काम करत असताना शेवटच्या माणसापर्यंत काम करण्यासाठी त्याचं सर्वात प्रथम आम्ही ऐकून घेतलं पाहिजे, त्याला ग्रामपंचायतला येता आलं पाहिजे. कारण गावातल्या अत्यंत ज्याच्या मागं कोणी नाही त्याला ग्रामपंचायतला येता येत नाही, आपली अडचण सांगता येत नाही, त्यांची अडचण कोणी ऐकून घेत नाही. परंतु परिवर्तन करण्याच्या वतीनं असं कधी आयुष्यात होणार नाही.
तर आमचा विचारच आहे की गाव भ्रष्टाचाराला थारा देणारा हात येणार नाही. आमच्या पॅनलच्या वतीने कोणत्याही प्रकारचे या 5 वर्षांमध्ये भ्रष्टाचार होणार नाही. सरकारी आलेल्या संपूर्ण योजनांचं काम या गावामध्ये आलेलं एक ना एक पाहिजे. समजा आमच्या नामदार अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाने काम करणार हे पॅनल आहे. शंकरराव चव्हाण साहेबांना मानणार हे पॅनल आहे. त्यामुळं त्या पॅनलमध्ये कोणत्याही प्रकारचं भ्रष्टाचार किंवा पैसे घेण्याचा प्रकार आमच्या ग्रामपंचायतच्या ह्याच्यात होणार नाही. आमच्या ग्रामपंचायतच्या जे कर्मचारी आहे यांचा 17 महिन्याचा पगार बाकी होता, शिल्लक होता. आम्ही ग्रामपंचायतची घरपट्टी इथे भरल्यानंतर निवडणुकीमध्ये 4 महिन्याचा पगार झाला. आम्ही आता आल्याबरोबर यांना सांगितलं की तुमचा 13 महिन्याचा पगार जो बाकी आहे तो तसाच राहू द्या, परंतु आमची ग्रामपंचायत चालण्यासाठी आम्ही दर महिन्याला 5 वर्षामध्ये एकाही महिन्याचा पगार त्यांचा पडू देणार नाही, शिल्लक राहणार नाही. कारण काम करणाऱ्या लोकांना जर 13-13 महिने पगार होत नसेल तर ते काम कसे राहत. त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न ह्या ग्रामपंचायतच्या उद्याने करणार आहोत. 5-4 लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने गावचा विकास केला, गावची कामं केली. आम्ही आमच्या पद्धतीनं प्रत्येक माणसापर्यंत आमची ग्रामपंचायत कशी पोहोचू शकेल, त्यांचे जे काही कामं शिल्लक असतील, कुणाची घराची कामं शिल्लक आहेत, कुणाची संडासची कामं शिल्लक आहेत, कुणाची रस्ते नाहीत, कुठं नाले नाहीत, आमच्या वतीनं आम्ही संपूर्ण शासकीय ज्या योजना आहेत, ज्या सोलारच्या योजना आहेत, इतर अनेक योजना जे 10-12 पद्धतीच्या राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत, त्या सर्व योजना काम करायची नागरिकांना कशा मिळतील आणि त्या विनामूल्य मिळतील याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कारण घरपट्टी आणि नळपट्टी याला 31 लाख रुपये थकबाकी गेल्या ग्रामपंचायतची असून त्या 31 लाख रुपयाचं आम्ही कसं काय नियोजन करावं याचा हा एक विचार आमच्या पुढे आहे. 13 महिन्याचे पगार आम्ही कसे देऊ याचाही विचार आमच्या पुढे आहे. पण या गावात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आम्हाला न्याय कसा देता येईल, त्याला रस्ते नाल्या तर मिळतीलच, परंतु एखादं वाचनालय काढता येईल का, गावातल्या तरुण मुलांना शिक्षण देता येईल का, एखादी व्यायामशाळा आपल्याला काढता येईल का, आमच्या गावाला आदर्श करण्याकरता प्रत्येक नागरिकांना दारूचे व्यसन आपल्याला सोडवता येईल का, आणि या कोरोनाच्या पिरियडमध्ये कमीत कमी कार्यक्रम घेता येतील का, किंवा कमी कार्यक्रम न घेता लोकांना मास्क बांधण्यासाठी आणि कोरोनापासून दूर राहण्यासाठी, कोरोना न वाढण्यासाठी थोडा प्रयत्न करता येईल, थोडा ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही करणार आहोत. सोलारची योजना असो, आमच्या गावातल्या घनकचरा टाकण्याचे फार मोठा प्रॉब्लेम आमच्या गावामध्ये आहे. कुठेही मोठी जागा नाही तिथे घनकचरा टाकावं. शेतकरी म्हणतात की आपल्या रोडच्या साईडला शेतीमध्ये शेतीच्या आमच्या समोर तुम्ही टाकू नका. त्यासाठी आमच्या इथे गावामध्ये 17 एकर गायरान आहे. त्या गायरानातून आम्हाला घनकचरा टाकण्यासाठी खड्डा करायचा आहे. त्याची परवानगी आम्ही तहसीलदार साहेबाला मागितली. कारण ग्रामपंचायतला जरी आम्ही करा असले तरी तहसीलदार तलाठी आणि कलेक्टरपर्यंत आणि आमच्या नेत्यापर्यंत अशोकराव चव्हाण साहेबांची माहिती असली पाहिजे की हा खड्डा नुसता भरून काढण्यासाठी किंवा रेती काढण्यासाठी किंवा माती खरं करण्यासाठी करणार नाही. तर आम्हाला हा खड्डा आमच्या पूर्ण गावातील जे पाणी आहे तिथे ते जमा होऊन त्याच्यामध्ये कचरा टाकतावा, घनकचरा टाकतावा, स्वच्छ राहावा, स्वच्छ गावा, सुंदर गावाची कल्पना आम्हाला राबवायची आहे. सर्व प्रकारच्या याच्यानं सर्व जसं अष्टपैलू जे आपले विद्यार्थी घडतात त्यामुळे अष्टपैलू गावासाठी या आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आमच्या 10 वर्षाच्या अगोदर आमच्या इथे या लवणावर जे पाणी येते, गावामध्ये पाणी येतो, पूरग्रस्त लोक आहेत, त्यांची 162 लोकांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे. आमच्या येथील शेतकरी चंद्रशी दासी, रोंदा दासी यांनी 10 एकर जमीन आम्हाला पुनर्वसनासाठी दिलेली आहे. परंतु गेल्या 10 वर्षापासून त्या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. ते प्रकल्प पूर्णत्वाला आलेला नाही. तो प्रकल्प पूर्णत्वाला आला या गावातल्या 162 लोकांना पुनर्वसन करता येईल, जेणेकरून त्यांना या पुराचा फटका बसणार नाही, गावात लोकांना त्रास होणार नाही. गोरगरीब लोकांना आपले प्लॉट खरेदी करून घर बांधता येत नाही आणि त्यासाठी आम्ही हे पुनर्वसनाचा प्रकल्प शासनाकडे दिला होता. परंतु तो कुठे रखडला, का रखडला काही आम्हाला माहीत नाही. परंतु जे शासनाच्या लेवलवर जे कामं असतात, आमचा हा नांदुसा कामठा हा रोड अपुरा आहे, पटणे या गुटेदारात ते काम घेतलं होतं, तर त्या आव्हानांचं हे काम पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे लोक पडाले, मार लागला, साईडला भरून भरलेलं नाही. अशी अनेक सरकारी कामं जी आहेत, ज्या योजना शासनानं देऊनही लोकांपर्यंत आम्हाला नेता येत नाही किंवा लोकांना त्याचा फायदा मिळत नाही. आज मोटरसायकलवाला संध्याकाळी थोडस गाडी चलवला की या रोडच्या खाली पडू शकते. कारण 2 फूट खोल रोड आहे, रोडच्या खाली नाली आहे, ते कामं झालेले नाही. त्यामुळं घरकुल योजना असो की आमचे राशन लोकांना बरोबर मिळत नाही, त्या राशन बी लोकांना बरोबर मिळालं पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करालो. आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कामठा या गावामध्ये आणण्यासाठी जवळपास 3 एकर जागा या प्राथमिक आरोग्य केंद्राला लागणार आहे. तर आमच्या गायरानातून ती जागा घ्यावी, तिथे प्राथमिक आरोग्य केंद्र जळकावं आणि आपल्या पाण्याची वॉटर सप्लायची विहीर आहे,
ते चांगल्या प्रकारे पाणी देत आपल्याला भाव निर्माण करावायचा आहे, साईडला बोर मारायचे आहे, ते मोठा खड्डा करून धनकर टाकता येईल आणि पाण्याचे व्यवस्थापन आपण करता येईल का, हे सर्व आम्ही प्रयत्न करतो. नवीन एखाद्या पाणी पुरवठा योजना आमच्या गावासाठी आणण्याचा प्रयत्न करतो. जे काही जिथे गाव वाढलेलं आहे, पुनर्वसन झालेलं आहे किंवा लोकांनी जेव्हा नयावस्था झालेल्या आहेत त्या हाईटवर आहेत, उंचीवर असल्यामुळे त्यांना पाणी जात नाही. जुन्या पाईपलाईन ज्या कच्च्या झालेल्या आहेत त्या नवीन पाणी पुरवठा योजनेची अत्यंत आम्हाला गरज आहे. नवीन वस्त्यांमध्ये आम्ही काम करतो. आमच्या गावाला एखादी जर नॅशनल बँक जर मिळाली, राष्ट्रीय बँकेची एखादी शाखा, SBIची शाखा जर कामाला मिळाली तर अत्यंत उपयुक्त राहील, चांगलं राहील, त्याची मागणी आम्ही आमच्या वतीनं करत आहोत. त्यामुळं सगळे जेवढे काही घरांच्या सोलारच्या घनकचरा व्यवस्थापन आणि आपला आम्ही बोललो आता की जिमसाठी आणि खेळाचं मैदान एखादं मुलांसाठी करता येईल का, एखादं वाचनालय करता येईल का, चांगल्या पद्धतीचं शिक्षण देता येईल का आणि पुनर्वसन करता येईल का, या सगळ्याच गोष्टीवर आरोग्यासाठी किती लक्ष देण्यात येईल, या सगळ्या गोष्टीवर काम करण्याची आमची इच्छा आहे. पाऊस परमेश्वर किती आम्हाला ताकद देतो काम करण्याची, आम्हाला किती शासकीय मदत मिळू शकते, त्यामध्ये हा एक मी सांगू शकतो की या गावातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि येणाऱ्या प्रत्येक रुपयाचा विल्हेवाट ह्या गावाच्या लोकांवर होणार आहे. करप्शन, भ्रष्टाचार वगैरे आमच्या ग्रामपंचायतीमध्ये होणार नाही. मी जाहीरितही सांगितलं, आजही सांगावं, पुढेही सांगेल, ज्या दिवशी मला भ्रष्टाचार रोखता येणार नाही त्यावेळेस मी स्वतः ग्रामपंचायत होणार. त्यामुळं भ्रष्टाचार न होता या गावामध्ये समजा 10 लाख रुपये आमच्या नेत्यांनी अशोकराव चव्हाण साहेब पालकमंत्री आहेत त्यांनी 78 लाख रुपयाची योजना या गावासाठी परवाच्या बजेटमध्ये त्यांनी बजेट टाकलेलं आहे. त्या 77 लाखाची योजना आणायची, पूर्ण गावामध्ये 77 लाख रुपये या गावामध्ये लागले पाहिजे, त्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकांना न्यायपूर्ण आणि स्वाभिमानानं वागण्याची ग्रामपंचायतची योजना मिळणार. नक्कीच सरांनी तर सांगितलं की एकंदरीत त्यांनी त्यांचा पूर्ण जाहीरनामा येणार 5 वर्षात कुठले कामं करणार आहेत, शिक्षणापासून आरोग्यापर्यंत सर्व जाहीरनामा त्यांनी त्यांच्या माध्यमातून मांडलेला आहे. आणि आतापर्यंत जेवढ्या आपण ग्रामपंचायती बघितलेली, पहिली ग्रामपंचायत अशी होती ज्या ठिकाणी स्वतः उपसरपंचांनी सांगितलं की आमची ग्रामपंचायत ह्या ठिकाणी पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे आणि ज्या दिवशी या ग्रामपंचायतीने भ्रष्टाचार होईल त्याशी स्वतः राजीनामा देईल, हे खूप मोठं विधान या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. नक्कीच त्यांच्या कार्याला यश मिळू आणि ह्या ठिकाणचा आपण पहिली ग्रामपंचायत आम्ही तुम्हाला बघितली, थोडा मुलाखत घेतली आपण, तुमची पहिली ग्रामपंचायत या ठिकाणी तुम्ही सरपंच सुद्धा सांगितलं त्या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायत तुमच्या कार्यक्रम करू. शुभेच्छा, धन्यवाद. गणेश आपण आम्ही ग्रामपंचायतमध्ये निवडणुकीत उतरल्यावर माझी तर इच्छा नव्हती उतरायची, परंतु आमचे सगळे मित्र यांच्या सगळ्यांच्या माजी उपसरपंच आहेत, आमचे इचकटे साहेब संजयजी, आमचे हिंगळजी आहेत, या सर्व सिनियर लोकांच्या सगळ्यांच्या आग्रहातव आम्ही या ग्रामपंचायत उतरलो. माझी इच्छा नव्हती बिनविरोध ग्रामपंचायत व्हायला पाहिजे याचा आटोकाट प्रयत्न मी केला आणि माझ्या ग्रुपला 7 जागा, आपल्या ग्रुपला 7 जागा, त्यांना सरपंच, आम्हाला उपसरपंच, सगळ्या काय खटाटोप मी एक महिना करायचा प्रयत्न केला, परंतु काय ते मला शक्य झालं नाही. काय झालं नाही माहीत नाही, परमेश्वराला काय मान्य होतं. हा मला बिनविरोध ग्रामपंचायत करायची होती. माझ्या गावामध्ये निवडणुका नको, माझ्या गावामध्ये भ्रष्टाचार नको, माझ्या गावामध्ये भांडणं नको, माझ्या गावामध्ये कोणत्याही विकोपाला जाणाऱ्या घटना या कामठ्या गावात नको, या मताचा मी असल्यामुळं मी एक महिना प्रयत्न केला की मला 7 जागा पाहिजे, 3 पैकी 7 जागा तुम्ही घ्या, तुम्ही सरपंच व्हा, आम्हाला उपसरपंच द्या. एवढी लवती भूमिका मी त्या दिवशी घेतली. फारम उचलायच्या अगोदरपर्यंत मी 12-1 वाजेपर्यंत प्रयत्न केला की ह्या गावामध्ये बिनविरोध निवडणुका करा, निवडणुकामध्ये काही फायदा नाही, एक दुसऱ्यामध्ये मतभेद वाढतात, आपले खर्च वाढतात, आपला वेळ वाया जातो, गावामध्ये ताणतणाव निर्माण होतो, गावामध्ये असा ताणतणाव होणं फार चुकीचं आहे, ते होऊ नये या मताचा मी असल्यामुळं मी खूप प्रयत्न केला, पण दुर्दैवाने मला ती साथ मिळाली नाही. काही हरकत नाही, तरी लोकांनी मतदारांनी आम्हाला परिवर्तन करायला निवडून दिलं, त्याबद्दल मी कामठा येथील सर्व मतदारांचे, आमचे 4,254 काहीतरी मतदार, त्या सर्वांचे आभार मानतो. असं नाही की आम्ही त्यानंतर या सर्व लोकांचेही आभार मानतो आणि निवडणूक निवडून दिल्याबद्दल आभार मानेच मानेल, परंतु आमचे जे 9 आणि 4 लोक आहेत ते 13 लोक मिळून आम्ही काम करणार आहोत. आम्हाला विरोधी पक्षात बसणाऱ्या 4 लोकांची गलती करायची नाही, उघड टाकायची नाही, त्यांनाही आमच्या ठरावासोबत घ्यायचं. या गावचा होणारा प्रत्येक ठराव हा 13 सदस्याच्या मान्यतेप्रमाणे ठराव पास होणार आहे आणि 13 लोक मिळून काम करण्याचा आमचा मानस आहे, आमची इच्छा आहे. त्यांनी आम्हाला या 1-2 मीटिंगामध्ये आले, सहकार्य केलं आणि त्यांनी म्हणजे हरकत नाही सरपंच, आम्ही तुमच्यासोबत चलतो. आमच्या ताई दुर्गाताई दासे या गावच्या सरपंच झाल्या, त्यांनाही मी त्यांचं अभिनंदन करतो आपल्यासमोर आणि दुर्गाताई दासेंना खूप याच्यामध्ये काम करण्याची संधी आहे. त्यांचे मिस्टर हिरे विश्वनाथ दासे खूप सुशिक्षित आहेत, प्राध्यापक आहेत, तर ह्या प्राध्यापकाच्या हातात हे गाव आम्ही दिलेलं आहे. मी तर नॉमिनल आहे,
मला काही नाही, मी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येतो, परंतु गावाची दुरा संपूर्ण ही विश्वनाथ दासे दुर्गा दासे यांच्या हातात आम्ही दिलेली आहे. त्यांनी गावाचं संपूर्ण काम पाहावं. जिथं जिथं माझी गरज भासेल, मी फार इंटरफेअर करणारा माणूस नाही, जिथं माझी गरज भासेल, गावाला गरज असेल, यांना कुठं गरज पडली तर तिथं येऊन मार्गदर्शन करणार किंवा त्यांचं साथ देणार, सहकार्य करणार. पण गाव दुर्गा दासे विश्वनाथ दासे यांच्या हातात आम्ही दिलेलं आहे. त्यांनी चांगलं काम करावं, चांगलं काम ग्राम विकास चांगला घडवावा अशीच माझी अपेक्षा आहे. आणि त्याबद्दल मी सर आमचे इतर गोष्टी राजू विकम हे माझे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. युवा हे आमचे वडार समाजातून निवडून आहेत. इरबा गुंजकर हे सदस्य आहेत. आनंदरावजी आहेत, इथं आमचे सचिव आहेत.